सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनच्या वतीने महावितरणच्या फ्रँचायझी धोरणाबद्दल निषेध नोंदवून राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीनं राज्यात फ्रँचायझी धोरण राबवण्याचा घाट घातलाय. याला कंपनीतील अभियंता संघटनांचा तीव्र विरोध आहे. या धोरणात केवळ कर्मचारीच नव्हे तर ग्राहक सुद्धा वेठीला धरला जाणार असल्याचं म्हणणं आहे. दरम्यान या धोरणाला विरोध दर्शवण्यासाठी संघटनेच्या वतीनं राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली. या प्रकरणी शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. संघटनेचे सहसचिव नागनाथ गयाळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शासनाच्या चुकीच्या धोरणाच्या अनुसरून जे जळगाव, औरंगाबाद, मुंब्रा, मालेगाव, अकोला या ठिकाणी खासगीकरणाचा घाट घातला जातोय, काही जनरेटिंग स्टेशन खासगीकरणाचा घाट घातला जातोय, महापारेषणमध्ये रिस्ट्रक्चरिंगच्या नावाखाली अभियंत्याच्या जागा कमी करण्याचा घाट घातला जातोय, तसेच कुठल्याही वीज क्षेत्रात काम करणाऱ्या अभियंत्यांना, कर्मचाऱ्यांना कुठल्याही पद्धतीचं शासनाचं जे लोकसेवक हा दर्जा मिळाला पाहिजे होता तो लोकसेवक हा दर्जा सुद्धा आणखी मिळाला नाही आहे, त्यामध्ये थोड्या अडचणी निर्माण व्हायला लागलेल्या आहेत. तसेच महावितरणमध्ये जी सगळ्यात मोठी आशिया खंडामध्ये वितरण क्षेत्रामधली विद्युत क्षेत्रामधली वितरण व्यवस्था आहे, त्या महावितरणचं रिस्ट्रक्चरिंग करण्याचा घाट हे प्रशासनानं घातलेला आहे. आपण सोलापूर शहरात पूर्वी या ठिकाणी 2 वर्षाखाली असाच एक एमपीआर झाला होता आणि तो फेल झालेला असताना सुद्धा या नवीन धोरणानुसार तो महावितरणचं पुन्हा रिस्ट्रक्चरिंग करून पुन्हा त्याचं काहीतरी पुन्हा अभियंत्याच्या जागा कमी करून पुन्हा ग्राहकाच्या सेवेमध्ये सुद्धा आम्हाला जास्तच व्यवस्थित सेवा देता येणार नाही, त्यामुळं आम्ही हे एक आंदोलनाचं हत्यार या ठिकाणी उपस्थित आहे. गेल्या 20 तारखेपासून आम्ही छोटे मोठे आंदोलन, गेट मीटिंग घेणे ह्यासारखे आंदोलन आणि सर्वांचे ॲडिशनल चार्ज आम्ही हे 26 तारखेपासून रिटर्न केलेले आहेत.